नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे कचोरी येथे उद्घाटन करण्यात आले. येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांच्या निधीतून हे वाचनालय उभारण्यात आले आहे. कचोरी येथे स्थानिक नागरिकांना रोजची वर्तमानपत्रे वाचवण्यास मिळावीत, तसेच येथील ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय व्हावी व त्यांना बसण्यासाठी जागा मिळावी हा हेतू हे वाचनालय उभारण्याचा मागचा उद्देश आहे, असे नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी सांगितले. यावेळी रेखा राजन चौधरी यांच्या बरोबरच विभागातील शिवसेना उपसहर प्रमुख फकीरा चौधरी, हनुमान कुष्ठ वसाहतचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, संदीप सिंग, व्यापारी संघाचे उपशहर अध्यक्ष बहादूर सरोज, भगवान बडगुजर, मोहन दास, शरद नलावडे, किशोर चौधरी, भास्कर चौधरी, संतोष चौधरी, राहुल पांडे, सुभाष वर्मा, लालजी दुबे आदी लोक यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. मी 2015 एक पत्र दिलं होतं आमदारांना, सुभाष गुर्जरांना. त्यामध्ये माझे मित्र गुप्ता अंकल, सिंग साहेब, खान साहेब, हे सगळे माझ्या संख्ये होते. आणि त्यांना आम्ही सांगितलं की इथं पत्रीपुलापासून ते खांबलपाड्यापर्यंत, त्या ठाकोलीपर्यंत वाचनालय, एकही वाचनालय नाही आणि गार्डन बी नाही आहे. तर त्यांना आम्ही वाचनालयाचं निर्मण हे दिलं होतं पत्र, त्यांना सांगितलं होतं की इथं वाचनालय भाव म्हणून, कारण एवढी चांगली सुंदर सोसायटी इथं तयार झाली आहे, तर त्या ठिकाणी वाचनालयाचा त्या सोसायटीला शोभा येईल. त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न आपल्या रेखाताई चौधरींनी पूर्णत्वावर नेला आणि तो निधी मंजूर करून घेतला आणि आज हे वाचनालय आपल्यासमोर उभं आहे. त्याबद्दल परत एकदा मी रेखाताईचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद. आज नगरसेविका रेखा चौधरी यांच्या निधीतून श्रीकृष्णनगर हनुमान अगदी कडेच्या बाजूला छत्रपती शिवाजी वाचनालयाचं उद्घाटन झालं त्यांच्या हस्ते. काम चांगलं केलं, नगरसेविकेने खूप प्रयत्न केले, वाचनालय झालं पण टिकवण्याचं काम तुम्हाला आहे. मी तुम्हाला विनंती करणार चालू बऱ्याच वाचनालय उघडलेले कॉर्पोरेशनच्याकडून, पण जिथे जिथे गेलो बघता येत आहे, सांगायची वाटत आहे. आणि म्हणून रेखा चौधरी नगरसेविका येणे हे वाचनालय केलेलं आहे, ते रस्त्यावर केलेलं आहे, येणं जाणारच होते. आणि तुम्ही त्याची निघा ठेवा, नाहीतर झाडं लावली रेखाने नगरीतून पाणीसुद्धा कोणी घालत नाही. ही नाही आली पाहिजे असं नाही, बऱ्याच लोकांची जी समज आहे ती चुकीची समज आहे. जाऊ दे नगरसेवका, तिने काय करत का नाही. नगरसेवक ती आज आहेच, ते विसरून चालणार नाही. लोक बरेच सांगतात काय कर नाही, अधिकार त्यांना आहे की मी जाणतो, बाकी कसं कोणाला कळलं नसत.
परंतु म्हणून आज विचार मी बघतो रस्ते एवढे झाडं लावलेले आहेत, परंतु झाड सगळंच काम कॉर्पोरेशनने करायचं नाही. आपल्या बाजूला जर झाड असेल आपण त्याचा जोपास करा. आणि म्हणून मी ते सर्वांना सर विनंती करतो की हे जे इतकं चांगलं रेखातून काम केलेलं आहे तुमचं अभिनंदन करतो. पर ये जो जगह थी इसका इससे बेहतर सदुपयोग नहीं हो सकता था, क्योंकि ये जो जगह थी इसको वाचनालय करना, यानी कि एक आपने ऐड देखा होगा, पढ़ेगा इंडिया तभी बढ़ेगा इंडिया. सो यहाँ पे ये जो सोई की गई है इसका हम पूरे दिल से अभिनंदन करते हैं. और जैसा कि बाबा ने कहा, ये बहुत ज़रूरी है कि यहाँ पे जो वाचनालय बना है, हम सभी की जिम्मेदारी है कि ये सुख रूप से इसी तरह व्यवस्थित इसका कार्यभार बना रहे. और यहाँ पर रेखा चौधरी जी ने अपनी निधि से ये जो बनाया है, ये इतना मुश्किल रहा, क्योंकि मैं आज यहाँ देख रहा हूँ कि वे लोग भी जुड़ गए हैं जो इसका विरोध कर रहे थे. ये बहुत बड़ी बात है, इसलिए एक बार ज़ोरदार तालियां रेखा जी के प्रयत्नों के लिए. इस वाचनालय की एरिया को बहुत ज़रूरत थी, इससे इस एरिया का ही नहीं बल्कि हम सभी का आप कह सकते हैं एक प्रकार की उन्नति है कि हमारे एरिया में आज की डेट में बहुत सारी सुविधाएं हैं जो पहले नहीं थी. इसके लिए बहुत बहुत आभार और अभिनंदन, धन्यवाद. आपण या ठिकाणी वाचनालयाचं उद्घाटन केलेलं आहे, कारण या ठिकाणी नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी वाचनालय व्हावं, आणि नागरिकांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी आज वाचनालय स्थापन केलेलं आहे. तर नागरिकांना त्याचा खूप लाभ होईल असे मला असे माझे असे, आणि अजून यापुढेही नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी पूर्ण मनापासून प्रयत्न करेन. सर्वप्रथम रेखाताईंचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आणि त्याच्याबरोबर तुमचे सर्व कार्यकर्ते यांचं देखील अभिनंदन करतो. हा एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. मी तर म्हणाल यामुळे आमच्या दोन्ही सोसायट्यांना शोभा आलेली आहे. मी आता या माझ्या मित्रांमध्ये मी बोलत होतो, म्हटलं आपल्या घरी जर एखादा कार्यक्रम असेल आणि घरात बसायला जर जागा नसेल तर आपण त्या पाहुण्यांना किंवा त्या मित्रांना बोलू शकतो, चला आपण इथं बसूया, इथं पेपर वाचून तर टाईमपास पण होईल, चांगली बसली जागा आहे, सुंदर झाडाखाली हवा आहे, सुंदर सावली आहे, आणि तिकडे खरोखरच हा उपक्रम चांगला केलेला आहे. आणि म्हणून मी सर्व लोकांना पण सांगेन की आपण घरामध्ये टाईमपास करण्यापेक्षा इथे येऊन तुम्ही बसाल, चार लोक तुम्हाला मिळतील, चार लोकांची गोष्टी करायला मिळतील, आपल्या विभागात काय चाललेलं आहे आणि आपण आणखी काय करू शकतो हे पण या ठिकाणी तुम्हाला एकमेकांची डिस्कशन करता येईल, आणि तोच सर्व रेखा त्यांना असेल. म्हणून काय नाही या ठिकाणी जास्त न बोलता माझ्या दोन्ही सर्व सोसायट्यांतर्फे आपला पूर्ण सपोर्ट असणार आहे. कधी सांगा आम्ही तुमच्या पाठीशो, आणि हा चांगला उपक्रम तुम्ही केला आहे आणि याच्या पुढे तुम्ही आणखी चांगले उपक्रम कराल अशी या ठिकाणी विश्वासाने प्रार्थना करतो आणि माझी दोन सर्व तुमचं धन्यवाद. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.